Certo. निवडणुकी चा अंतिम निर्णय पूर्णता अद्याप हातात नाही, परंतु निवडणूक आयोगानं ऑफिशियली जे काही अनाउन्समेंट केले त्या पाहता आणि मीडियाने जे काही जाहीर केलं आहे त्याशिवाय राज्यातल्या काही जिल्ह्याशी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी व्यक्तिगत संपर्क साधून सुसंवाद केला आहे. त्याच्यातून एक गोष्ट दिसते की एक जे सांगण्यात आलं होतं की 220 किंवा हे काही लोकांनी स्वीकारलेले दिसत नाही, आणि जो काही निर्णय लोकांनी दिला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विनम्रतेने स्वीकारतो. काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आवाडेंच्या नेतृत्वाखालचा रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पार्टी या सगळ्यांनीच परस्परांना मनापासून सहकार्य केलं. विशेषतः काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित ठिकठिकाणी आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या यशाच्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न केले, आणि त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांचा मी अंतःकरणापासून आभारी आहे. या निवडणुकीमध्ये साधारणतः एक असं दिसतं आहे की लोकांना सत्तेचा उन्माद काही पसंत पडलेली दिसत नाही. सत्ता येते, सत्ता जाते, पण जमीन जे पाय ठेवून काम करण्याच्याबद्दलची जी अपेक्षा असते त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली तर तिचं स्वागत लोकांच्याकडून होतच असं नाही, आणि ते या निवडणुकीमध्ये दिसतं. कारण काही लोकांनी किती टोकाची मतं मांडावीत यासंबंधीची सीमा आहे ती सीमासुद्धा ओलांडलेली होती, पण त्याच्या खोलात मी काय आता जाऊ इच्छित नाही. योग्य वेळी त्याच्याबद्दलचं जे काही मत आहे ते मांडायचं काम मी करेन. या निवडणुकीमध्ये आणखीन एक गोष्ट आम्हाला बघायला मिळाली की पक्षांतराच्या संबंधीच्या निर्णयाला लोकांनी पाठिंबा दिलेला दिसत नाही. काही अपवाद जर सोडले तर जे पक्ष सोडून गेले आणि समोर जाऊन उभे राहिले यांच्याबद्दलचा लोकांचा निर्णय हा अनुकूल अशा प्रकारचा नव्हता. त्याची उदाहरणं देता येतील, पण अजून कम्प्लीट पिक्चर आत्ता माझ्या हातामध्ये नाही आहे, पण प्रायमा फेसी असं दिसतं आहे की ज्यांनी पक्षांतर केली अशा लोकांच्या संबंधीची भूमिका जनतेनं एक निगेटिव्ह विरोधी अशा पद्धतीने व्यक्त केलेली आहे. एकच लोकसभेची जागा होती आणि साहजिकच त्या जागेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. एक तर महाराष्ट्रामध्ये सातारच्या गादीबद्दल लोकांना आदर आहे, पण गादीची प्रतिष्ठा न ठेवण्याची भूमिका घेतली असेल तर लोक अशा व्यक्तींच्या संबंधीची काय भूमिका घेतात हे या निवडणुकीने स्पष्ट झालेली आहे. आणि श्रीनिवास पाटील हे एकेकांचे संसदेचे दोन चांगले सदस्य होते, एका राज्याचं राज्यपालपद ज्यांनी सांभाळलं होतं, ज्याला प्रशासनाचा आणि संसदीय कामाचा अनुभव आहे अशा व्यक्तीला आम्ही
त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं उभं केल्यावर सातारच्या जनतेनं चांगल्या मतानं त्यांना विजयी केलं, त्याबद्दल मी सातारकरांचा खास आभारी आहे. शक्य झालं तर उद्या त्याला मी माझ्या कार्यक्रमात बदल करून सातारला जाऊन श्रीनिवास पाटलांचं आणि तिथल्या जनतेचं आभार मानण्याचा प्रयत्न करणार आहे. जी अपेक्षा आम्हाला लोकांची अशी होती, विशेषतः आमचे अध्यक्ष जयंत पाटील आणि बाकी सहकाऱ्यांची, की आपण एकत्रित नव्या निर्वाचित सदस्यांची आणि ज्यांना पराभव पत्करावा लागला त्याही सहकाऱ्यांची एक बैठक घ्यावी, शक्यतो उद्या परवाच. परंतु दिवाळी सुरू होते उद्या परवापासून आणि त्यामुळे अनेकांनी हे सांगितलं की दिवाळी झाल्याच्या नंतर पुढच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारची बैठक घ्यावी, तर तशा प्रकारची बैठक ही आम्हाला लोकांच्याकडून दिवाळीच्या नंतर तातडीनं बोलवली जाईल. एक मित्रपक्षांच्या बरोबर पुन्हा एक बैठक करून पुढच्या कामाचा आराखडा ठरवला जाईल. दोन, आणि या निवडणुकीचं जो काही एकंदर जनमत व्यक्त झालेले ते पाहता अधिक जोमानं पक्ष उभारणीच्यासाठी काळजी घेणं आणि राज्याच्या सर्व भागामध्ये जाऊन एक नव्या पिढीला बरोबर घेऊन नवीन नेतृत्व उभं करण्याच्या संबंधीचा प्रयत्न आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून केला, तो व्यापक प्रमाणावर करावा अशा प्रकारचा विचार आम्हा लोकांच्या मनात आहे. आणि त्याची सुरुवात माझ्यापासूनच मी उद्या ह्या दिवाळीच्या मोकळं झाल्याच्या नंतर एक राज्य पातळीवर ठिकठिकाणी जाऊन यासंबंधीची काळजी घेण्याची प्रक्रिया सुरू केली. तर मी महाराष्ट्राची जनताको धन्यवाद देण्याला चाहतो हूँ की एक जो माहौल किया गया था कि 220 के आगे वहाँ तक जाने के बाद गवर्नमेंट की तरफ से रूलिंग पार्टी की तरफ से रखी गई थी, मगर इस चुनाव में कांग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी क्षेत्रीय संगठन, पीजेंट्स एंड वर्कर्स पार्टी और अन्य हमारे सहयोगियों ने मिलकर इस चुनाव का सामना करने की जो तैयारी की थी उन्हें महाराष्ट्र की जनता की तरफ से हमें अच्छा सहयोग मिला है. हम चाहते थे इससे भी ज़्यादा आगे जाने के लिए हमारे प्रयास थे, मगर ये सब और सिचुएशन में हम यहाँ तक पहुँचे इससे मुझे खुशी है और मैं इसका पूरा क्रेडिट पार्टी के वर्कर और आम जनता को देना चाहता हूँ. इनकी मदद से ही यहाँ तक हम पहुँच सके. ये चुनाव में हमने ये देखा कि हुकूमत में जाने का मौका मिलता है, मगर हुकूमत में जाने के बाद अपने पैर ज़मीन पर रखकर समझदारी से बातें करना, समझदारी से अपनी नीति लोगों के सामने रखना, ये लोगों को पसंद आता है. मगर हमने ये देखा कि इस समय अपोजिशन के ऊपर एक तरह का पर्सनल अटैक करके एक गलत एटमॉस्फेयर तैयार करने के लिए कोशिश की, ये लोगों को पसंद नहीं पड़ा. तीसरी एक बात इस इलेक्शन में दिख रही है कि बड़े पैमाने पर पक्षांतर करने का जो प्रयास किए गए और ख़ासतौर पर रूलिंग पार्टी की तरफ से उनको इनकरेज किया गया, ऐसे प्रयास को लोगों ने स्वीकृत नहीं किया, सहयोग नहीं दिया, लोगों को ये पसंद नहीं आया और इसलिए ऐसे लोगों को, ऐसे फोर्सेस को हराने के लिए लोगों ने कोशिश की. मुझे
एक हमारे यहाँ लोकसभा की जगह खाली थी, वहाँ बाई इलेक्शन हुआ। सर बताओ तो वो जो सीट थी वो सतारा की थी, छत्रपति शिवाजी महाराज की सीट थी, और इसलिए छत्रपति की सीट का एक सम्मान महाराष्ट्र के या देश के लोगों के मन में है, वो हम हमेशा रखेंगे, रखना चाहते भी है। मगर जिन्हें लोगों ने चुन कर दिया था 4 महीने पहले, उन्होंने ही कोई रीज़न बताते बिना इस्तीफा देना और फिर लोगों के सामने चुनाव के लिए जाने की एक नौबत तैयार करना, इसका स्वीकार लोगों ने किया नहीं, और इसलिए श्रीनिवास पाटिल भारी अच्छे वोटों से चुनकर वहाँ आ गए। मैं सातार की जनता को धन्यवाद दिलाना चाहता हूँ कि उन्होंने प्रजातंत्र में कोई गलत रास्ते पर जाने की बात कोई करता हो तो उसका सम्मान लोगों ने किया नहीं और एक अलग तरह का डिसीजन इस चुनाव में दे दिया। ये चुनाव होने के बाद दीपावली का त्यौहार है और इससे आगे के 2-3 दिन हम इससे पहले मिलना चाहते थे सब साथियों को साथ लेकर, मगर हमारे साथियों ने कहा गया कि दीपावली का त्यौहार होने के बाद ही हमें मिलना ठीक होगा, इसलिए दिवाली होने के बाद जो हमारे चुनकर आए हुए जो कॉन्टेस्ट कर रहे थे वो हारे हुए वो और डिस्ट्रिक्ट में जिन्होंने मेहनत की, ये सभी कार्यकर्ता का एक सम्मेलन हम यहाँ बुलाएंगे। हमारे स्टेट के प्रेसिडेंट जयंत राव पाटिल इनके नेतृत्व है और आगे का प्रोग्राम तय करके जो जंग शुरू किया है हमने वो आगे तक ले जाने के लिए कोशिश करेंगे। साहब एक विषय असा येतो आहे की भाजपाला शिवसेनेला कुठेतरी तुम्ही मुख्यमंत्री पद देऊन एक सत्ता देऊ शकता, ही जी वेळ आलेली आहे। असं आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला नाही, आमच्यापुढे तसा प्रस्तावही नाही आहे, आणि आम्ही आमचा पक्ष आमचा मित्र पक्ष यांना बरोबर घेऊन आपली शक्ती आपला बेस यांच्यामार्फत नवं नेतृत्व नव्या पिढीचं नेतृत्व कसं वाढवता येईल या गोष्टीला आमची फळायची आहे। लोकांनी आम्हाला विरोधी पक्षात बसायचा हुकूम दिला आहे आणि त्याचा आम्ही सन्मानाने स्वीकार करतो, आमच्या मनात सत्तेचा हा विषय यथिंचित सुद्धा असा नाही। कोल्हापूरला खूप मोठ्या प्रमाणात पूर झाला होता आणि कोल्हापुरात सगळ्याच्या जागा त्या पडल्या, फक्त शिवसेनेची लोकांना जो फटका बसला त्याचं हे रूपांतर फूल मी काय तेच कारण असं वाटत आहे। बेसिकली या सरकारचा एकंदर जनतेच्या प्रश्नाकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे तो लोकांना पसंत पडलेला नाही। अनेक ठिकाणी अशा प्रकारचं निर्णय आता पुणे जिल्ह्यामध्ये मेजॉरिटी सीट ह्या अपोजिशनच्या आलेल्या आहेत, काँग्रेस राष्ट्रवादींच्या आलेल्या आहेत, तिथं काही पुराचं संकट होतं असं नाही। काही ठिकाणी जरूर स्थानिक कारण आहेत, पण मुख्यतः हे शासन आणि विशेषतः जी काही भूमिका मुख्यमंत्र्यांची मांडली आणि त्यांच्या सहकार्याने तिचा स्वीकार लोकांनी केलेला नाही। मला आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली की मी देशाचे प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना धन्यवाद देतो की निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी महाराष्ट्राचं दर्शन घेतलं आणि ठिकठिकाणी जाऊन काय माझ्याबद्दलची आमच्या सहकार्याच्याबद्दलची त्यांच्या मनातलं प्रेम असता हे ठिकठिकाणी व्यक्त केले। तो आता महत्त्वाचा टप्पा संपून गेलेला आहे, आता राज्यकर्ते येतील, देशाचं राज्य त्यांच्या हातात आहे। महाराष्ट्रात फिरल्याच्या नंतर जी महाराष्ट्रातली स्थिती आहे ती लक्षात घेता इथल्या लोकांची स्थिती सुधारण्याच्यासाठी केंद्राची मोठ्या प्रमाणावर सहाय्य करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली तर त्यांच्या या सबंध महाराष्ट्र दर्शनाच्या कार्यक्रमाचा उपयोग राज्याला होईल
अशा प्रकारची अपेक्षा माझी आहे. काँग्रेस के भी लोग और आपके तमाम लोग कह रहे हैं कि इस बार हम चाह रहे हैं बीजेपी सत्ता से दूर से कुछ नहीं कर सकते हैं. क्या लगता है शिवसेना से हाथ मिलाना सही रहेगा इस बार, मौका अच्छा है? हम तो नहीं करेंगे. हम एनसीपी और कांग्रेस और हमारे जो साथी हम सब मिलकर तय करेंगे आगे की नीति, आगे का प्रोग्राम. तो कोई एक अकेले पार्टी बनाने तैयार नहीं कर सकती. और दूसरी इनके साथ जाने जो आप कहते हैं ये विचारधारा ये प्रोग्राम हमारे सामने नहीं है. या निवडणुकीमध्ये पहिलवानांचा विषय खूप गाजला, तेल लावून पहिलवान मैदानात दोन्ही पक्षाची उतरला असं भाषा बोलली जात होती, नेमका कुठला पहिलवान जिंकला? असं आहे की आता साधारणतः लोकांचा निकाल कळेला याच्यामध्ये काय. असं आहे मुक्तपणानं बोलल्यानं लोक स्वीकार करतातच असं नाही. आणि मी सांगितलं होतो मागच्या वेळी फायनान्सचा वगैरे विषय काढत जाऊ नका. मी महाराष्ट्रामधल्या या सगळ्या क्षेत्राची जाण मला थोडीशी अधिक आहे. असं आहे की एक पक्षाचे त्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं यांना दिल्ली जायला तर राहायला सुद्धा लागणार नाही. चांगली गोष्ट आहे ती एक सांगून टाकलं. मुख्यमंत्र्यांनी माझं राजकारण संपलं असं की मुख्यमंत्री काय किंवा हे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत हे राजकारणात पक्षाचं काम करण्याच्या सत्य वाकव आहेत. पण मला त्यांना म्हणजे त्यांचं ज्योतिषशास्त्राच्या संबंधीचं ज्ञान याची मला कल्पना नव्हती. त्यावेळी उद्याच्याल काय होणार आहे, कोणाचं काय संपणार आहे वगैरे या संबंधीचं भाष्य त्यांनी केलं. याचा अर्थ एकच आहे की त्यांच्याकडे बाकी सांगण्यासारखं कुठल्याही गोष्टी नाहीत, बाकी कुठल्याही प्रकारची टीकाटिप्पणी करण्याच्या संबंधीची स्थिती नाही आहे. आणि एक व्यक्तिगत हेतोरोप करणं किंवा विद्वेष स्वस्त करणं यापेक्षा दुसरं काही त्याच्यात नाही. त्याच्याकडे फार लक्ष द्यायची आवश्यकता नाही. काय का नाही प्रपोजल आया नाही. हमारी नीती आहे की आम्ही जानेवारी नाही. काँग्रेसने अधिक राज्यात काम केलं असतं तर आघाडीला अधिक जागा मिळू शकल्या असतं असं वाटतं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी अत्यंत कष्ट घेतले, मनापासून सरकार केलं. तो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे का काँग्रेसचा उमेदवार आहे हे बघितलं नाही. आघाडीचा उमेदवार आघाडीचा धर्म काँग्रेसच्या सरकारने मनापासून पाळला. ईडी का दुरुपयोग जो आप बता रहे हैं आरोप किया गया आपके ऊपर और प्रफुल्ल पटेल साहब के ऊपर, क्या लगता है साथ अगर नहीं किया सीट और अच्छी आ सकती थी? बात ऐसी है कि ईडी वगैरह मैं यहाँ निकलना नहीं चाहता हूँ, मगर हुकूमत में जो पावर मिलती है हाथ में इसका गैर इस्तेमाल करने की बात लोगों को पसंद नहीं पड़ती. यहाँ मेरा ऑब्जर्वेशन है और जिस तरह से ये सब जो अधिकार है इसका इस्तेमाल करने के प्रयास किए गए इसका कुछ ना कुछ नतीजा हो सकता है. पवार साहब तू भी बढ़ा रहा एक एक पवार साहब तू भी बढ़ा रहा कि पंतप्रधान आणि गृहमंत्री देशाचे ते महाराष्ट्रात येऊन गेले निवडणुकीच्या निमित्ताने, मग त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला वारंवार 370 तो या राजकारणाला या निवडणुकीला लागू पडला होता का, काय वाटतं? प्रश्न असा आहे की 370 मला आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांचं मी स्पीच वाचलं बरोबर असेल तर की तुमच्या तुम्ही 370 आणून दाखवा. अरे की जो सेक्शन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण रद्द वाचून केला आहे विचारपूर्वक केलेला आहे तो कायमस्वरूप आणि तो काढल्याच्या नंतर तो आणून दाखवा म्हणणं त्याच्यात मला काही असं दिसत आहे. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक त्यांचं वाक्य असं होतं की इसमें आप हमसे सहयोग देने के लिए तैयार नहीं हो. सहयोग न देने का सवाल ही नहीं था क्योंकि इसको हमने विरोध नहीं किया था, हमने फर्मली की कहा था ठीक अच्छा किया आपने. मगर प्रधानमंत्री साहब ने ये कहा कि आप इस बारे में जो करता है ऐसे ही करिए तो पानी में डूब मरो. अरे प्रधानमंत्री देश का प्रधानमंत्री, हमारा भी प्रधानमंत्री है, सबका प्रधानमंत्री है और देश के किसी
व्यक्ति को या पॉलिटिकल फोर्सेस या किसी सेक्शन को डूब के मर जाओ, इस तरह की भाषा मुझे लगता नहीं प्रधानमंत्री को शोभादायक। सर जब प्रकाश आंबेडकर तुमच्या सोबत आले असते, आघाडी सोबत आले असते, महाआघाडी सोबत, सवाल ये है कि जिस तरह से आप लोग गठबंधन में थे कांग्रेस के साथ, आपने कहा कांग्रेस के कार्यकर्ता ने मेहनत करी, लेकिन जो कांग्रेस के कार्यकर्ता ने मेहनत करी लेकिन जितनी मेहनत आपने लगाई या आपकी लीडर्स ने लगाई, क्या सेंट्रल जो लीडरशिप है कांग्रेस की वो उतना नहीं उतर पाई महाराष्ट्र में? अगर वो होता तो शायद रिजल्ट और कुछ होते, नतीजे और अच्छे होते। बात ऐसी है कि ये महाराष्ट्र का चुनाव था, अब महाराष्ट्र के चुनाव में यहाँ के लोगों ने ज़्यादा जिम्मेदारी लेने की आवश्यकता थी। अभी हरियाणा में चुनाव था, मैं एक पार्टी का नेशनल प्रेसिडेंट हूँ, मैं हरियाणा में एक दिन भी गया नहीं, इसलिए वहाँ का ब्लेम मेरे ऊपर आ नहीं सकता, क्योंकि लोगों को मालूम है वहाँ हरियाणा में जिनका योगदान अच्छा है, सहयोग है, लोगों से रिश्ते हैं, उन्होंने ज़्यादा इसका ज़्यादा फायदा होता है। और इसलिए यहाँ नहीं आए, इसलिए यहाँ कुछ नुकसान हुआ ऐसे लगा नहीं, यहाँ के सब कांग्रेस के नेता लोगों का सहयोग था एंड सीनियर नेशनल लेवल की लीडरशिप का हमसे अच्छी तरह से कॉन्टैक्ट था। नहीं ऐसा ठीक है, मला सांगता येत नाही, जसा तसा अच्छे निर्णय घ्यायचा अधिकार आहे, त्यांना असं वाटतं की आपण स्वतंत्र जावं, त्याच्याबद्दल मला काही निष्कर्ष करायचं कारण। मालूम नाही, मगर जहाँ तक हमारे पास इन्फॉर्मेशन आहे वहाँ क्लिअर कट मेजॉरिटी दिखाई नाही दे रही, और बाकी जो नॉन बीजेपी फोर्सेस है उन्होंने मिलाकर कुछ अल्टरनेटिव दे दिया, तो एक आम लोगों को खुशी मिलेगी, मगर मुझे मालूम नहीं वहाँ कहाँ तक सोच है इस बारे में और कहाँ तक जाने की चाहती है। बाबा सर, आप इन चुनाव कैंपेनिंग के दौरान आपकी फोटो और इमेज बहुत वायरल हुई, जिसमें आप बारिश में भीगते हुए लगातार अपना भाषण दे रहे थे, जब वो आई उसके आधे घंटे के अंदर तकरीबन 5.5 लाख लोगों ने उसको शेयर किया था, एक इमोशनल अपील आपको लगा कि वहाँ से जनरेट हुई लोगों के बीच में, आपकी मेहनत को देख के, आपकी डेडिकेशन को देख के? बात ऐसी कि वो 17 की मीटिंग थी, वहाँ 50,000 से ज़्यादा लोग थे और पेंडल नहीं था, लोग खड़े हुए, उन्होंने वो चेयर थे वो चेयर अपने सिर पर रहे। अरे इस तरह से लोग इतना बड़ा बारिश होने के बावजूद मैदान छोड़कर जाने की तैयारी लोगों की नहीं थी, यही हमारे लिए बहुत था। और ऐसे समय में हमारा फर्ज ये था कि जो कुछ कहना है 5 मिनट हो, 10 मिनट हो, 15 मिनट हो, वो कहने की कोशिश करें, और इसलिए हमने किया। मुझे अच्छा लगा कि पूरा स्पीच मेरा होने तक लोग अपने ही जगह पर रहे, और दूसरा कि जो रिजल्ट दिखाई देता है ये रिजल्ट से लोगों ने पॉजिटिव अप्रोच लिया। लेकिन इसी समझ में आता है कि जिस तरह से आप मैदान छोड़कर नहीं भागते हैं, लोगों को ये समझ मैसेज देने का प्रयास किया, आपने अपने सभा में एक बार ये भी कहा था कि अभी तो मैं जवान हूँ, मुझे बूढ़ा मत कहो, तो इसका छोड़िए, मीटिंग में थोड़ा सा सीरियस ही नहीं होना चाहिए, कुछ तो कुछ इधर उधर की बातें करनी पड़ती है, मगर एक है कि लोगों का जिस तरह से रिस्पॉन्स पूरे स्टेज में हम देख रहे थे, और खास तौर पर यंगर जनरेशन को, इसे हमारा हौसला बढ़ा है। सर पहिलीमध्ये खूप मोठा विजय झाला, धनंजय मुंडेंना मेला, जयदत्तांना गेलेले ते देखील पडलेले, ह्या दोन विजयांना तुम्ही कसं बघता? हे मला ह्याच्यात काही वैशिष्ट्य म्हणजे आश्चर्य वाटले नाही, मी काही जिल्ह्यात नाशिक काय, बीड काय, या जिल्ह्यात मी या पूर्वी बघितलं की 90-95% जागा आम्हाला मिळालेली याच्या आधी, आणि त्यामुळं इथं ज्या पद्धतीची स्थिती एक निर्माण केली गेली पहिलीमध्ये, आणि त्याच्यातून एक काहीतरी सिम्पथी वेव तयार करण्याचा प्रयत्न केला, मला नाही वाटत असल्या गोष्टी लोकांना पसंत करत, पण ते लोकांनी दाखवलं, एवढ्या मोठ्या मताने लोकांनी दाखवल्याच्यानंतर शेवटी आपल्याला कळतंच ना। आणि ते माधळगावमध्ये दिसलं पहिले, म्हणजे ह्याचं फायनल रिझल्ट माझ्याकडे नाही आहे, तुमच्या वीर शहराचे बहुतेक अजित दिसतात पुरवतो आम्ही, पण अंतिम रिझल्ट नाही, पण ठिकठिकाणी हीच अवस्था होती त्या जिल्ह्यात, आणि तशीच अवस्था मला खात्री आहे की नाशिकमध्ये सुद्धा होती, नाशिकमध्ये सुद्धा एका निवडणुकीत
आम्ही लोक निवडणुकीला उतरून सगळे जागा जिंकले होते एकेकाळी. तर त्यामुळे काही जिल्ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या ठिकाणी परिवर्तन करायचा लोकांनी निर्णय घेतला तर मग ते सिच्युएशन होणारे आपले सामने देखील काय असते. पवार साहेब, ह्या निवडणुकीत असं दिसलं की राधाकृष्ण विखे पाटीलचे विरोधी पक्ष होते ते उठून गेले होते, आता विरोधी पक्ष म्हणून किती ठाम भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी घेर आणि कशा पद्धतीने नेते राहतील असे सांगून आमचा प्रोग्राम मी सांगितलं. दिवाळीच्या नंतर आम्ही बसून सगळा आमचा कार्यक्रम आखून तो देऊ तुमच्या पुढे, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला कामाला जाऊ. हंड्रेड पर्सेंट जिस तरह से वोट फिरे, जिस तरह से जिस राजी वोटों से सीटें आ गई, इससे हमें लगता है कि नौजवान की एक मानसिकता ये गवर्नमेंट के टोटल खिलाफ है. देखिए, जिस तरह से इस इलेक्शन में दाऊद गैंग से जोड़ने का प्रयास किया गया, प्रभु पटेल जी का नाम, दीपाल मिर्ची से, इसके बारे में क्या कहना है? ये क्या नई चीज़ नहीं, आपको शायद मालूम नहीं होगा कि एक 25-30 साल पहले मेरा भी ऐसा किया था. मेरा नाम दाऊद के साथ लेकर 1-2-3 साल यहाँ ऐसा एक माहौल तैयार करने के प्रयास किए थे. वही लोग थे, दूसरे कोई नहीं थे जो आज करते हैं. तो इसका फ़ायदा होता नहीं, कभी लोगों को मालूम है लोग हमारे या प्रोफेसर फतेह साहब की पूरा जीवन लोगों के सामने है और इसे इस तरह से कोई इल्ज़ाम लगा कर एक मीन मायने इसका जो एक उदाहरण देने की कोशिश होती है वो लोग स्वीकार नहीं करते. सर, तुम्ही निवडणुकीच्या आधी म्हणाल होतं आणि मतदानाच्या आधी असं म्हणाल होतं की काहीतरी बदल दिसेल, चमत्कार होईल किंवा बदल दिसेल, तर आता याच्यापेक्षा वेगळा बदल मतदारांना दिसू शकेल का? नाही, आत्ताच माझ्या मते बदलाची एक प्रोसेस सुरू झालेली आहे. यापेक्षा सुद्धा अधिक बदल दिसायची आवश्यकता होती. काही गोष्टीच्या आत आम्ही कमी पडलो, पण लोकांना बदलाच्या संबंधीची भावना निश्चित आहे, त्याच्यातून माझ्या मनात शंका नाही. मी स्वतःवरून दिसते ना, 1-2 जागा जर सोडल्या तर असं आपल्याला जे या ठिकाणी सांगितलं गेलं की काही लोकांशी, आता उदाहरणार्थ आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते वैभव पिचड, आपले त्याचे वडील मधुकरराव पिचड, यांचे चिरंजीव पडले. आणखीन काही ठिकाणी सुद्धा अशी उदाहरणं देण्यासारखी आहेत की जे आमच्या पक्षात तिकडे गेले, निवडून आलेले एखाद दुसराच आहे, बाकीच्या सगळ्या काही लोकांना हा पक्षांतराचा निर्णय आवडला नाही. तुम्ही ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस 10-10 वर्ष 15-15 वर्ष तुम्ही त्या पक्षात राहिला, सत्तेमध्ये सहभागी झाला आणि 5 वर्ष विरोधकांच्या वरून बसायची परिस्थिती आली तर लगेच तुम्हाला सत्तेची ऊब पाहिजे म्हणून तिकडे केलं, हे लोकांनी आवडलं नाही. तुम्ही स्वतःहून शिवसेनेसोबत जाणार नाही, मात्र जर शिवसेनेने तुमची मदत मागितली तर मदत करणार का? नाही, असं आहे की हे हवेतल्या गोष्टी आहेत. तुमच्याकडे काही निरोप आला का? आला तर द्या. पण आमचा निर्णय की याच्यात करायचं, आम्ही आमचा पक्ष, आमचे मित्र पक्ष काँग्रेस आणि आम्ही एकत्रित पुढे राहणार. सर, आपने कहा था कि आप ज्योतिषी नहीं हैं, लेकिन फिर भी एक एस्टिमेट आपने रखा होगा कितने सीट्स जीतने थे, आपको लगता है उसके कितने करीब हैं या उससे काफी दूर हैं? हमारा एक्सपेक्टेशन था 55 या 60 सीट एनसीपी को मिलेगी और कांग्रेस के इसके आसपास मिलेगी, और बाकी जो पार्टीज हमारे साथ रहनी है उनको 10-21 आसपास सीट मिलेगी. हम नियर मेजोरिटी जाएंगे इस तरह के हमें लग रहा था, तो हम क्या मुझे लगता है 90 या 95, आई डोंट नो द एग्जैक्ट सीट, वहाँ तक गए क्योंकि इंडिपेंडेंस में 5-6 लोग ऐसे हैं कि जिनको हमने समर्थन दिया था, जिनके लिए हमने कोशिश भी की थी. ये सब मिलकर कुल मिलाकर शायद 100 के आसपास हम जाएंगे. और सब बीजेपी मंदी को नहीं मानती है, उसका कहना है कि मंदी कहीं नहीं है और उसकी वजह से कई लोगों की नौकरियां जा रही, तो ये भी एक मुद्दा इस बार चुनाव में रहा जिसे बीजेपी ने कभी नहीं माना. सीधी बात है कि आज देश की इकोनॉमी बड़ी संकट के लिए ऊपर है. एक एग्रीकल्चर डिस्ट्रेस, ये एक सीरियस इशू है. सुसाइड कमिटेड बाय फार्मिंग एडमिनिस्ट्रेशन इज अ सीरियस इशू. रेमिनेटिव क्राइसिस फॉर द फार्मर, फार्म प्रोड्यूस, ये सीरियस इशू है. महाराष्ट्र देश का एक बड़ा इंडस्ट्रियल स्टेट था. जगह जगह पर हमने देखा कि जहाँ इंडस्ट्रियल स्टेट है
इमर्जन्सी की एस्टेब्लिशमेंट है, वहाँ के कारखाने देखेंगे तो 60% से ज़्यादा कारखाने बंद है। वहाँ जाकर वहाँ के मजदूरों के साथ बातचीत करके, वहाँ के इंसाफनर के साथ बातचीत करके, ये सरकार चाहे स्टेट का हो या देश का हो, महाराष्ट्र नेशनल लेवल का हो, ऐसे इश्यूज पर कैसे नज़रअंदाज करते हैं और इसकी कीमत आम जनता को किस तरह से देते हैं, ये इश्यूज हम लेकर आगे जाने वाले हैं। थैंक यू। क्या है इस बारे में बोल सकते हो? मैंने देखा कि आजकल ईवीएम के बारे में कुछ बोला तो लीगल नोटिस आती है, इसलिए मैं इस इशू पर अभी बोलना नहीं चाहता, क्योंकि इलेक्शन कमीशन ने एक नया कानून किया, इसे दिखाई देता है अभी पार्लियामेंट में जाने के बाद देखेंगे ये कानून क्या है कैसे, क्योंकि वहाँ बोलने का अधिकार है। अब पार्लियामेंट में बोला तो कोई प्रोसिक्यूट नहीं कर सकता, इसलिए ये एक्सपोज करने का काम वहाँ करेंगे। चलो थैंक यू, थैंक यू। बस एक प्रश्न, यांनी 220-250 जागा सांगितल्या होत्या तेवढ्या आल्या नाही, हा जो निकाल आहे हा या सरकारच्या विरोधातला मॅन्डेट आहे का? जरी त्यांची